बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र वाहिनीमध्ये मी सुनील बेलदार आपणा सर्वांचा आज पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जगभरामधील विविध कंट्रीला व्हिजिट दिली असेल, भेट दिली असेल आणि त्या ठिकाणी आपण आपल्या परिवारासोबत 2 ते 3 दिवस विश्रांती घालवण्यासाठी वेळ घालवलेला असेल, परंतु आपल्या नाशिक म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये देखील एक अशी कंट्री आहे ज्या कंट्रीमध्ये आपण आपल्या परिवारासोबत नक्कीच 2 ते 3 दिवस आरामात घालू शकतात. तीच कंट्री म्हणजे कोकणट कंट्री. कोकणट कंट्री म्हणजे नाशिक शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये आपण आलेले आहोत आणि या रिसॉर्टमध्ये आपण आपल्या परिवारासोबत नक्कीच 2 ते 3 दिवस घालवू शकतात. आपण जर आता माझ्या बाजूला बघाल तर या ठिकाणी हा जो माहोल दिसतोय, या ठिकाणी काही मुंबईकर असतील, पुणेकर असतील, नाशिककर असतील, हे या ठिकाणी 2 ते 3 दिवस जे शनिवार आणि रविवार असतात ह्या 2 दिवसांमध्ये ते या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी आलेले आहेत. आपण जर आता या कंट्री रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर आता आपण आहोत, आपण जर आतमध्ये प्रवेश केला तर या प्रवेश केल्यानंतरच आपल्याला एक समोर असा एक मोठा क्रिकेट खेळण्यासाठीचं एक जे कोर्ट असतं ते कोर्ट दिसून येईल आणि या कोर्टच्या बाजूलाच एक मोठा स्विमिंग पूल आहे ज्यामध्ये आपण एन्जॉय देखील करू शकतात. आणि याच सर्व रिसॉर्टचा एक आपण कसा अनुभव आहे आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. या रिसॉर्टचे मालक संचालक जे मराठी उद्योजक आहेत, जे कसमादे भागातील आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, त्या उद्योगाशी आज आपण संपर्क साधणार आहोत, संवाद साधणार आहोत, एकंदरीत या कंट्री रिसॉर्टमध्ये काय काय सुविधा मिळतात. चला तर जाऊया या कंट्री रिसॉर्टच्या आतमध्ये. सोबतच आपण जर बघाल तर माझ्या उजव्या बाजूला हा या ठिकाणी चेक इनचा टाईम, आउट इनचा चेकआउटचा टाईम, सोबतच ब्रेकफास्ट, लंच टाईम, डिनर टाईम आणि स्विमिंग पूल या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे, ज्यामुळे आपली गैरसोय होणार नाही किंवा इथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना देखील आपला कुठला गैरसमज होणार नाही. आणि पुन्हा आपण जर माझ्या बाजूला बघाल तर एक छानसा असे एंट्री पॉईंट या ठिकाणी दिसून येतो, ज्या एंट्री पॉईंटनंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला मोठा स्विमिंग पूल दिसून येतो आणि उजव्या बाजूला क्रिकेट खेळण्यासाठी मुलांसाठी एक छानशी व्यवस्था केलेली आहे, ज्यामध्ये काही फॅमिली आहेत त्या या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे याच्या बाजूला देखील एक लॉन्स आहे, ज्या लॉन्समध्ये आपण विविध मैदानी खेळ खेळू शकतात, बैठक बसू, सायंकाळची बैठक बसू शकतात. आणि ज्या लॉनच्या बाजूला आपल्या वाहन पार्किंगला देखील मोठी व्यवस्था केलेली या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला येताना देखील या वाहनामधून देखील येताना आपल्याला कुठची अडचण होणार नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वाहन पार्किंग आहे त्याच्या बाजूलाच एक मोठं भव्य दिव्य असं एक सदन आहे, एक छोटीसं राहण्यासाठी 4 रूमची अशी व्यवस्था केली गेलेली आहे, ज्या रूममध्ये आपण आपल्या फॅमिलीसोबत आनंदात राहू शकतात. सोबत आपला जर कुठला विकेंडचा पॉईंट असेल तर या विकेंडच्या पॉईंटमध्ये शेवटच्या टॉपला देखील आपण मीटिंग अरेंज करू शकतात. सोबतच खालच्या फ्लोअरला देखील जर आपला एखादा ग्रुप असेल तर या ग्रुपची राहण्याची व्यवस्था आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो त्या आतमध्ये प्रवेश करतानाच डाव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला एक मोठा असा स्विमिंग पूल दिसून येतो, ज्या स्विमिंग पूलमध्ये आपल्या परिवारासोबत आपल्या ग्रुपसोबत जेव्हा याल तेव्हा मोठा आनंद घेऊ शकतात. विशेष म्हणजे या स्विमिंग पूलची जी क्लिनिंग व्यवस्था आहे ती बघाल तर अत्यंत छान अशी आहे. आतमध्ये रुपया जरी पडलेला असेल तो देखील या ठिकाणी दिसून येईल आणि अशा पद्धतीने या स्विमिंग पूलची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे. आपल्या सुरक्षेसाठी या ठिकाणी जे फोमचे बॉल असतात ते देखील आपण आपल्या पाठीला बांधून आपल्या परिवारासोबत या स्विमिंग पूलमध्ये आनंद घेऊ शकतात. आणि विशेष म्हणजे पुलाच्या शेवटच्या बाजूला ज्या ठिकाणी पिवळा वॉल दिसतोय ते छोट्या मुलांसाठी त्या ठिकाणी 4x4 अशी एक व्यवस्था केली गेलेली आहे, ज्याची फक्त खोलाई ही किमान 2 फूट असावी. या 2 फुटामध्ये आपण आपल्या परिवारासोबत एन्जॉय मुलांसोबत एन्जॉय करू शकतात. आणि त्यानंतर आपण जर बघाल तर आपण ज्या पद्धतीने बीचवरती आराम करतो त्या बीचवरच्या आरामदायक खुर्च्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतील, जेणेकरून आपल्या तो देखील या ठिकाणी अनुभव घेता येईल. विशेष म्हणजे या 4x4 ह्याच्यामध्ये आपण आपल्या लहान मुलांसोबत या ठिकाणी एन्जॉय करू शकतो. आणि याच्यानंतर आपण जर बघाल हा एक छोटीशी किचन व्यवस्था आहे. आपण ग्रुपने याल, परिवारासोबत याल, या सर्व जेव्हा येतात त्या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था खूप छान पद्धतीने केलेली आहे. आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी या रिसॉर्टचे संचालक केशव सूर्यवंशी सर आहेत, जे कसमादे भागातील आहेत, अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करणारा हा एक उद्योजक आहे. या उद्योजकाशी आपण संवाद साधून या ठिकाणी त्यांनी कसं या रिसॉर्टची स्थापना केली, कसं त्यांना सुचलं की हे रिसॉर्ट या ठिकाणी बांधावं आणि त्यांचा आजवरचा अनुभव कसा आहे हे आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. सर, खूप छान असं निसर्गाच्या सान्निध्यात
आम्ही जो बघतोय की खूप असं छानसं वातावरण या ठिकाणी दिसून येतंय. एका बाजूला डोंगर, पाठीमागच्या बाजूला डॅम, असं या दोघांच्या मध्ये हा रिसॉर्ट. आणि या रिसॉर्टमध्ये कुटुंब या ठिकाणी आपल्या या रिसॉर्टचा अनुभव घेतात, निसर्गाचा अनुभव घेतात. कसं सर आपल्याला सुचलं की या ठिकाणी रिसॉर्ट बांधावं असं? प्रथम धन्यवाद तुमचे की तुम्ही इथं आलात. सर मी म्हणजे अगदी मला जेव्हा कळायला लागलं ना तेव्हापासून मला निसर्गाची आवड होती. वडील वारकरी संप्रदायात असल्यामुळे वानप्रस्थ आश्रम जे आपण म्हणतो ती कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होती. आणि बऱ्याच संघटनेच्या माध्यमातून ट्रॅव्हल एरियात काम केल्यामुळे त्या निसर्ग मला पहिल्यापासून खेचायचं. मग आपली परिस्थिती नव्हती म्हणून जायचो आपण एखाद्या रिसॉर्टवर, असं वाटायचं की इथं आपल्याला रोज राहायला आलं तर कसं होईल, पण ते परवडणारं नव्हतं. आणि त्या कॉन्सेप्टमधनं हळूहळू मी हे टार्गेट माझं ठेवलं होतं, ड्रीम ठेवलं होतं. आणि परमेश्वराची साथ होती, बायकोची फॅमिलीची साथ होती, थोडासा जुळवाजुळव करून हे मी बनवलं आहे. यात माझा उद्देश एकच आहे की तुमच्यासारखे लोक इथं यावेत आणि आयुष्यात जो आपल्याला कामाचा ट्रेस असतो तो विसरून इथं एकदम आनंदात राहावं म्हणून मी माझं याचं नाव पण ठेवलं आहे, पीस ऑफ हेवन. पीस ऑफ, हां, इथं शांती समाधान मिळावं हा माझा प्रथम उद्देश. सर आम्ही ज्या ठिकाणी बघितलं की एंट्री पॉईंट करतानाच एक छानसं क्रिकेटचं कोर्ट, बाजूला स्विमिंग पूल, काय काय सुविधा तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी देतात? कल्पना आपली अशी आहे सर की साधारण 1-2 वर्षाच्या बाळापासून तर वृद्ध दादांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला ही जागा हव्याविषयी वाटावी या दृष्टीने आपण प्रत्येक कोपरा डिझाईन केलेला आहे. म्हणजे इथं फॅमिली आल्यानंतर त्या फॅमिलीतले सगळेच मेंबरसाठी आनंद देणारे कोपरे आहेत. इनडोअर गेम आहेत, आउटडोअर गेम आहेत, क्रिकेट टफ आहे, स्विमिंग पूल ॲडव्हान्स क्वालिटीचा आहे, लॉन्स आहे, नेचर आहे, ट्रॅकिंगचा साठी समोर जी टेकडी दिसते तिथे आपण घेऊन जातो. डॅम इवन डॅममध्ये सुद्धा आपण आपल्या गेस्टला घेऊन जातो, तिथं ते स्विमिंगही करतात. आणि प्रयत्न असा आहे की आपल्याकडे येणारे जे गेस्ट आहे, पाहुणे आहेत, त्यांना ह्या निसर्गाशी जोडून देणे. आणि ज्यांना निसर्गाची आवड असते म्हणूनच ते येतात खरं तर. आणि म्हणून तर मला सगळ्यात जास्त आवडतात ते गेस्ट जे माझ्या ठिकाणी येतात आणि मी पर्सनली त्यांना अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्यासारखी आता तुमच्यासारखे लोक जे स्माईली हसून जिथून जातात, वहिनी साहेब जसे हसून चालले, तुमचे किड्स हसून चालले, हसत खेळत इथं आनंदाने राहत आहेत, मला असं वाटतं की माझी फॅमिली किती मोठी झाली आहे. मी तुम्हाला फॅमिली मेंबर समजायला लागतो. नक्की सर, आमचे अनुभव खूप छान दिसतो तुमच्याबद्दल. मला एक सांगा सर की या तुमच्या डॅमला, सॉरी या रिसॉर्टला आतापर्यंत किती लोकांनी व्हिजिट दिली आणि कुठला तुमचा असा अनुभव की तुम्हाला तो अजूनही तुमच्या लक्षात आहे? सर हे रिसॉर्ट आपलं चालू झालं 15 जुलैपासून, आता 3 महिने साधारण झालेले आहेत चालू करून. सुदैवानं तुमच्यासारख्या लोकांनी, इथं येऊन जाणाऱ्या गेस्टनी, माउथ पब्लिसिटीने इथं लोक भरपूर आलेली आहेत. आजही तुम्हाला सांगतो 25 ते 30 एन्क्वायऱ्या आपल्याकडे होत्या, उद्याच्या पण आहेत. पण ऑलरेडी पहिलंच गेस्ट बुक असल्यामुळे आपण त्यांना म्हटलं आहे की तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की या. आणि या ठिकाणी सुरू झाल्यापासून रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळालेला आहे. ऑनलाईन म्हणाल तर मी आत्तापर्यंत फक्त इंस्टाग्रामवरच हे टाकलेलं आहे, पण माझ्याकडे डबल येणारी पब्लिक पण खूप आहे. जी 15 जुलैच्या पिरियडमध्ये आली होती ती पण रिपीट होऊन गेलेली आहे, त्यांनी लोकांना सांगितलं आहे, त्या रेफरन्सनी लोक येतात आपल्याकडे. नक्की सर, आता जर आपण बघाल तर या बाजूला राहण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था आहे. सर या व्यवस्थेबद्दल काय सांगाल की ही या ठिकाणी किती लोकांची व्यवस्था होऊ शकते किंवा किती लोक या ठिकाणी राहू शकतात? या ठिकाणी सर आपल्या 30 लोकांची स्लीपिंग कॅपॅसिटी आहे, 30 लोक या ठिकाणी मुक्कामी राहू शकतात एकदम लक्झरी पर वातावरणात. आणि जर एखादं फंक्शन असेल सर वन डे तर आपल्या साधारण या ठिकाणी आता मागच्या आठवड्यामध्ये 500 लोकांचा संख्येचा वाढदिवस पण झालेला आहे, लग्नासाठी पण एन्क्वायरी होत आहेत. तर कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी आपण अरेंज करू शकतो, एवढी आपली कॅपॅसिटी आहे. पण ॲज अ गेस्ट जे सॅटर्डे संडे एन्जॉय करायला येतात त्याची आपली स्लीपिंग कॅपॅसिटी 30 ची आहे या ठिकाणी. नक्की सर, आणि या लोक जे बाहेरून जे लोक येतात त्यांच्यासाठी मेनू काय असतो या ठिकाणी? हां, प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण मी स्वतः फूडी आहे. खाणं अन्न जो विषय आहे तो आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचा मेनू आहे, सेपरेट त्याच्यासाठी सगळं युनिट वापरलं जातं, मिक्सिंग काही नाही आहे. आणि आपले जे कुक आहेत ते कुठलंही प्रिपरेशन आधी करत नाही, आपण घरी जसा स्वयंपाक करतो तसाच स्वयंपाक आपण या ठिकाणी फ्रेश बनवून देतो. आणि लोकांना जेवण घेतलं खूप आवडलं आहे, त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आणि तुम्ही पण आज तो अनुभव घ्याल, तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. नक्की सर, ते तर घेऊच आम्ही. सर मला एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा होता की या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी जो खर्च असतो तो अंदाजित खर्च किती आहे आणि किंवा जो मेनू असतो त्या मेनूचा अंदाजित खर्च किती तुमच्याकडे? हां सर, आपण काय केलं आहे की आपण पॅकेज सिस्टीम ठेवलेली आहे. कारण बऱ्यापैकी असं होतं की लॉजिंगचा रेट आपण वेगळा आणि जेवणाचा वेगळा जेव्हा म्हणतो
तेव्हा बऱ्याच ठिकाणी मला स्वतःला बघितलं बऱ्याच रिसॉर्टला लॉजिंगच्या रेटपेक्षा जेवणाचं बिल जास्त झालेलं आहे. आणि काय होतं, माणूस मग तिथे कॉम्प्रोमाइज करतो मेनू कार्ड बघून की अरे हा रेट जास्त आहे. आज नॅचरल आहे, मिडल क्लास फॅमिली मी स्वतः कॉम्प्रोमाइज केलेलं आहे सर. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपण चांगल्या क्वालिटीचं जेवण अनलिमिटेड द्यायचं पॅकेजमध्ये. तर आपलं पॅकेज सर, मोठा ग्रुप असेल तर 2500 पर हेडमध्ये तुमचा डिनर लंच हायटी आणि ब्रेकफास्ट विथ वॉटर ह्याच्यात सगळं आपण प्रोव्हाइड करतो. आणि कमी ग्रुप असेल, छोटा ग्रुप असेल तर आपण तो 3000-3500 पर हेडपर्यंतही घेतो. नक्की सर. आणि एक शेवटचा प्रश्न सर, नाशिककरांसाठी किंवा येणाऱ्या प्रवाशांसाठी काय संदेश द्याल? प्रवाशांना मी सांगेल की बघा, फॉरेनमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेला की ते गोळी द्यायच्या आधी सांगतात की तुम्ही पर्यटन करा. पर्यटनाची ताकद इतकी आहे, कारण आज प्रत्येक माणूस स्ट्रेसमध्ये असतो कुठल्या ना कुठल्या कारणाने, कामानिमित्त असतो, शरीराच्या काही अडचणी असतात, फॅमिलीच्या असतात, आणि एकंदरीत कामाचा प्रेशर असतो ऑफिसमध्ये. तर महिन्यातनं नाही शक्य झालं तर कमीत कमी 2 महिन्यातनं आउटिंगला तुम्ही जा. रिसॉर्टलाच जा असं मी म्हणणार नाही, पण आउटिंगला जा, बाहेर जा, निसर्गात थांबा, तुम्हाला असं परत पुनर्जन्म झाल्याचा अनुभव येतो आणि फ्रेश तुम्ही कामाला लागतात, कुठल्या गोळीची आवश्यकता येत नाही. हा माझा पण पर्सनल अनुभव आहे, माझ्याकडे येणाऱ्या गेस्टचा पण अनुभव आहे. आता माझ्याकडे आज टाइम जे 80 इयर्स ओल्ड गेस्ट आले होते ते वयाच्या 25 वर्षापासून पर्यटन करतात आणि त्यांना आजपर्यंत एकही गोळी नाही आहे. ते म्हणतात पर्यटन हेच माझं औषध आहे. नक्कीच पर्यटन हेच औषध असं ज्या पद्धतीने सरांनी सांगितलंय तशाच पद्धतीने येणाऱ्या प्रवाशांनी देखील 21 कोकोनट कंट्री रिसॉर्टला अवश्य भेट द्यावी, जेणेकरून आपला आनंद आपण द्विगित करू शकाल. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, वाडीवरे, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.